मुंबई मध्ये पुन्हा अंडरवर्ल्ड रिटर्न्स झालंय का असा प्रश्न निर्माण झाला, कारण सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड कसं सक्रिय होत आहे, बॉलिवूड आणि उद्योगपतींना कसं लक्ष केलं जात आहे, त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. मुंबईत अंडरवर्ल्ड रिटर्न्स, जेलमधून ऑर्डर, सिद्दीकींचा मर्डर, पुन्हा वन्स अपॉन टाइम इन मुंबई. मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत पुन्हा निर्माण झालीय का, हा प्रश्न भर रस्त्यात. माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्येनं पुन्हा ऐरणीवर आलाय. 25 वर्षांपूर्वी मायानगरी मुंबईवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीची दहशत. आता बाबा सिद्दीकींच्या हत्येनं लॉरेन्स बिश्नोई गँग आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. तर बाबा सिद्दीकींनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर सलमान खान असल्याचं समोर आलं. गंभीर बाब म्हणजे जेलमधूनच बिश्नोई गुन्हेगारी विश्वाची सूत्र हलवतोय, त्यामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्थेची लखतर वेशीवर टांगली जाण्याची शक्यता आहे. सलमान खान, सलीम खान, समीर वानखडेंना धमकी. सलमान खानच्या घरावर बिश्नोई गँगकडून गोळीबार. अभिषेक घोसाळकर, सचिन कुर्मी या राजकीय नेत्यांच्या हत्यांचं सत्र. भर रस्त्यात फायरिंग आणि खंडणीचे प्रकार समोर. दरवर्षी सरासरी 20,300 किलोंचे अंमली पदार्थ जप्त. 80 आणि 90 दशकात मुंबईत दरोडा, खंडणी आणि हत्यांचा सुळसुळाट सुरू होता. आधी हाजी मस्तान, अश्विन नाईक, अरुण गवळी आणि दाऊद गँगनं मुंबईतील उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्यांना निशाणा बनवत प्रोटेक्शन मनीच्या नावानं खंडणी उकळणं सुरू केलं होतं. मात्र 2000 नंतर मुंबईतील पोलिसांच्या चकमकींमुळे अंडरवर्ल्डवर जरब बसली. मात्र आता याच चमचमत्या मुंबईवर पंजाब, हरियाणातल्या लॉरेन्स बिश्नोई सारख्या टोळ्यांचं लक्ष वळलंय. त्यामुळे आधी धमकी आणि नंतर हत्येचा सुळसुळाट सुरू झाला. बाबा सिद्दीकींना या हत्येच्या काही दिवस धमकी दिली होती, ती त्यांनी पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी त्यांना संरक्षण देखील दिलं होतं. असं असता देखील कालच्या दसऱ्याच्या गर्दीचा फायदा, नवरात्राच्या मिरवणुकीचा फायदा हल्लेखोरांनी हे भ्याड हल्ला केला आहे. आता यातलं पोलिसांना हे शोधावं लागेल की ही हत्येचा कट कोणी, केव्हा आणि काय उद्देश करता रचला होता. बाबा सिद्दीकींच्या हत्येनं मुंबईत दाऊद गँगची जागा लॉरेन्स बिश्नोई गँगनं घ्यायला सुरुवात केल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते उद्योगपती आणि राजकारणी यांना टार्गेट करणाऱ्या अंडरवर्ल्डचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी आणि अंडरवर्ल्डच्या दहशतीतून मुंबईला मुक्त करण्यासाठी पोलिसांनी धाडसी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.